महिलांनी आपल्या व्यस्त जीवनातून स्वतःसाठी वेळ काढावा, स्वावलंबी बनावं, त्यांचं स्वतःचं कर्तृत्व निर्माण करावं आणि एकत्रित यावं यासाठी सविता असावा या नेहमी कार्यरत राहिल्या आहे. त्यांनी महिलांच्या पाठीशी खंबीर उभं राहून त्यांना घडवण्याचं समाजकार्य त्या निरंतर करत आहे. त्यातूनच आज त्यांनी एंजल लेडीज क्लब हे उत्कृष्ट असं प्लॅटफॉर्म महिलांसाठी उपलब्ध करून दिलं आणि आज त्याच एंजल लेडीज क्लबचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्यांनी या कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी महिलांसाठी अनेक खेळाचे आयोजन केले होते, सोबतच अनेक स्टॉल देखील उपलब्ध करून दिले होते. या कार्यक्रमाला महिलांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला. यावेळी शेफ मनोहर विष्णू मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. आज आपण एंजल लेडीज ग्रुपच्या तिसऱ्या वर्षगाठीनिमित्त मनोहर विष्णू सरांसोबत भेटणार आहो. सर, काय सांगाल? आज तुम्ही इथे वर्षगाठीनिमित्त आले आहे, एक हा महिलांचा उत्सव आहे कुठे ना कुठे, एक तुम्ही शेप आहे, काय आव्हान कराल महिलांना की कसं सामोरे यायला पाहिजे? एक तर महिला म्हटलं की हा आमचा मतदारसंघ येतो, कारण फूड हा सगळ्यांचा आवडता जिवायचा विषय आहे. आणि मॅडमचं मी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी 3 वर्षापासून हा क्लब सातत्याने सुरू ठेवला आहे, कारण हा क्लब चालवणं म्हणजे काही गंमत नाही आहे. बऱ्याच अडचणी असतात, पण त्याच्यावर मात करून तुम्ही हे सगळं सुरू ठेवलं, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे. आणि महिलांना हेच म्हणलं आहे की बाबा, रोजच्या कामकाजातून थोडासा वेळ काढून तुम्ही अशा इतर ॲक्टिव्हिटीजकडे लक्ष देत जा, जेणेकरून त्यांच्यातली जी काय ती एक कला गुण असतात ते यानिमित्ताने बाहेर पडतात. मागील अनेक वर्षापासून सविता आसवा मॅडम ज्या आहेत सोशल वर्कर म्हणून काम करत आहे, कुठे ना कुठे महिलांच्या सशक्तीकरणासाठी, महिलांना घरात बसून न राहता पुढे येण्यासाठी, स्वावलंबी बनण्यासाठी मॅडम मदत करत आहे. आणि मागील 3 वर्षापासून एंजल लेडीज क्लबच्या रूपात त्यांनी एक मोठं क्लब ओपन केलं आहे जे महिलांना सशक्त बनवण्याचं काम करतं. आपल्यासोबत मॅडम आहे, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. मॅडम, आज 3री वर्षगाठ आहे तुमच्या एंजल लेडीज क्लबची, काय सांगणार? पहिली तर खूप मला अभिमानाची गोष्ट वाटते की मी आज इथपर्यंत पोचले, कारण प्रतिकार खूप होता आणि त्या प्रतिकाराला साथ देऊन मी इथपर्यंत पोचले. त्याच्यामुळं मला स्वतःवर आज खूप अभिमान वाटतो आहे की मी आज इथं पोचले. आणि माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक बाईला बाहेर पडायचा चान्स आहे, कुठल्या ना कुठल्या रूपात ती बाहेर पडते. कुणी होम वर्कर म्हणून बाहेर पडतं, कुणी मजबुरीमध्ये बाहेर पडतं, किंवा काही जणांना हाऊस असते म्हणून. ह्या तिघींसाठी एक प्लॅटफॉर्म क्रिएट व्हावा. माझ्या ह्याच्यात बघाल तर हाऊसवाईफ पण आहेत, बिझनेस करणाऱ्या लेडीज पण आहेत आणि जॉब करणाऱ्या पण आहेत. तर माझी अशी इच्छा होती की यार, ह्या सगळ्यांना एकत्र आणलं तर खूप काही करू शकतो आणि तेही कमी पैशात. ह्यावर्षी तुम्ही बघितलं तर 555 रुपये मेंबरशिप, त्याच्यात मी 1000 रुपयाची पैठणी साडी दिली आहे सगळ्यांना. म्हणजे साड्यासुद्धा तुम्ही आता दाखवाल मीडियामध्ये, तर साडी दिली आहे. त्याच्या व्यतिरिक्त वर्षाला 4 इव्हेंट आपण फ्री देतो, एकही रुपयाचा खर्च त्यांना देत नाही त्याच्यामध्ये. या, पार्टिसिपेशन करा, गिफ्ट घेऊन जा, तुमच्यासाठी एक दिवस. आणि विशेष म्हणजे संडे सॅटरडे ह्या 2 दिवशी का ठेवतो, कारण वर्किंग महिलासुद्धा येऊ शकतात. आणि मला असं वाटतं की हा उपक्रम मला खूप असा अभिमान देणारा गोष्ट आहे की बाबा, मी आज काहीतरी करत आहे बायकांसाठी. महिलांना काय आव्हान करण आजही ज्या घरी बसल्या आहेत त्यांना? वर्षातनं एक दिवस तर काढतोच आपण, कसा तरी वाढदिवसाचा काढत असतील त्या, पण मला असं वाटते वर्षातनं एक काढण्यापेक्षा महिन्यातनं एक दिवस तरी स्वतःसाठी काढा तुम्ही की मला आज बाहेर जायचं आहे. मग तो दिवस तुम्ही कसा मॅनेज करायचा आहे तुम्हाला माहिती असतं, कारण प्रत्येक बाईला माहिती असतं की आपल्या घरात कसं मॅनेज करायचं. आणि मला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा की आजकाल अशी मेंटॅलिटी ही नाही राहिली की तू घराबाहेर जाऊ नको काही नाही, कारण आजकाल सगळ्यांना माहिती की बायका पण बाहेर पडणं तितक्याच गरजेचं आहे. कारण संसार हा एकाच्या कमाईनं चालत नाही, किंवा फायनान्शियली जरी स्ट्रॉंग असेल तरी मेंटली सपोर्ट लागत असतो. आणि बायकांनी नक्की बाहेर जायचं, स्वतःची हेल्थ वेल्थ सगळंच छान करा तुम्ही आणि हेल्दी राहा आणि मस्त बाहेर पडा, हाऊस मौस करा. जे आयुष्य खूप छोटं आहे आणि जेवढं भेटते तेवढं जगून घ्या. रोजचा येणारा दिवस आपल्यासाठी खूप काही नवीन आणतो आणि सगळ्या दिवसांचं आव्हान करून शांत रात्री झोप लागते, पुन्हा दुसऱ्या दिवशीची स्वप्न पण बघतो. आणि अशी स्वप्न प्रत्येक बाईने बघावी असं मला वाटते. तर आपल्यासोबत होत्या सविता आसावा मॅडम, ज्यांनी सांगितलं की आयुष्य खूप छोटं आहे आणि महिलांनी, स्पेशली महिलांनी, मॅडम महिलांसाठी काम करतात, त्यांनी कुठेतरी बाहेर निघालं पाहिजे, स्वतः स्वावलंबी बनलं पाहिजे आणि आपलं जीवन जगलं पाहिजे. आता आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर वर्षा डहाणे मॅडम आहेत आणि त्या मागील कित्येक तरी दिवसापासून वेट लॉस क्लिनिक चालवत आहे, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहे. मॅडम, आज आपण एंजल लेडीज क्लबसोबत जुडलेलं आहे, काय संदेश देणार महिलांना? कुठे ना कुठे तुम्ही एक महिला म्हणून समोर आलेले आहे आणि महिलांनी समोर यावं यासाठी काय सांगाल? मला असं वाटतं की महिलांनी सर्वात पहिले स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्यावं, स्वतःला वेळ द्यावा. वेळ कशासाठी द्यावा? तर थोडीशी एक्झरसाईज आणि पहिलं तर ब्रेकफास्ट, दॅट्स अ मी टाईम, हा हा काढला पाहिजे है ना प्रत्येकाने. कारण की तुम्ही काय बीमार पडल्या तर तुम्ही तशी फॅमिलीच्या काही कामात नाही आहेत.
आज तुम्ही बिझनेस वुमन आहात, कितीतरी क्षेत्रामध्ये तू समोर झालेल्या आहेत. आपल्याला डबल काम आहे, माणसांना डबल कामं नाही आहे, माणसांना फक्त बिझनेस आहे किंवा सर्व्हिस आहे. आम्हाला सर्व्हिस आहे, बिझनेस आहे, सोबत घरातलं पण आहे, मुलं बाळं पण सांभाळायचे, फॅमिली पण सांभाळायचे, म्हणजे आपण डबल डेकर कामं करतो आहे, है ना. याच्यासाठी आपली हेल्थ पण मेंटेन करण्याची जबाबदारी ही आपणच घ्यावी, हे एक मला प्रामाणिकपणे सांगावं वाटतं लोकांना, म्हणजे महिलांना. सेकंड असं की प्रत्येकाने आपल्या डाएटकडे लक्ष द्यावं, स्वतःसाठी खूप चांगला वेळ काढावा, खूप घाई गडबडीत नको. मग नंतर जे 40 पर्यंत पोचता पोचता आपण आपल्या मुलांच्या याच्यामध्ये धावपळीत असतो, नवऱ्याच्या धावपळीत असतो, त्याच्यामुळे आपण स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष नाही देत. आणि त्याच्यानंतर मग जो हार्मोनल इम्बॅलन्स आपल्याला मिळतो गिफ्टमध्ये, मग आपल्याला म्हणतात की मेनोपॉज होत आहे म्हणून होत आहे, चिडचिड होत आहे, असं होत आहे. पण होतं काय वास्तविक, आपण कधीच लक्ष दिलेलं नसतं. हार्मोनल इम्बॅलन्सेस होतात आणि सोबतसोबत आपले मुलं मोठे होतात, ते आपल्या कामी लागतात. मग आपल्या स्वतःकडे लक्ष जातं तर ते आजारांकडे लक्ष जातं. तर मला असं वाटतं त्यांच्याही फर्दर हायर एज्युकेशनसाठी आपण कामी आलो पाहिजे, त्याच्यासाठी आपण स्वतःकडे फार लक्ष द्यावं. महिला ही कुठे ना कुठे आई असते, ती नेहमी हाच विचार करते की मी पहिले आई आहे, मी पहिले बायको आहे, नंतर ती. तुम्ही अशा महिलांना काय सांगाल की आधी ती की मुलं? आधी ती असेल तर मुलं राहील, है ना. आता तीच नाही राहिली तर मुलांसाठी टिफिन कोण करणार? चला, मुलांचे लग्न कोण करणार? सगळे सण सोहळे कोण पार पाडणार मुलांचे? आई हवी ना, है ना. मग मुलीचं समजा बाळणपण करायची वेळ आली, आई पाहिजे ना, सगळ्या गोष्टी तर आई पाहिजे. मग पहिले आई ना, आईची हेल्थ. नाहीतर सगळे काय खूप मोठे समारोह घरी आहे आणि आई बिछाण्यावर आहे, असं कसं शक्य. म्हणून आईने हे प्रामाणिकपणे आपल्याला म्हणजे डोक्यात भरून घ्यावं की नाही, ही एक मोठी जबाबदारी आहे. माझ्या गुडघ्यांमध्ये दुखणं नसलं तर मी माझ्या नातवांना पण लक्ष देऊ शकते. जी माझी समजा पोरगी सून लक्ष नाही देऊ शकणार, तर तो आज मोलकरीन ठेवून आपल्याला नातवांना किंवा मुलांना आपल्याला पाहावं लागतं, है ना. त्याच्यापेक्षा आई आजी जेव्हा होईल, तिने तिचे समजा बॅलन्स सगळं ठेवलं, न्यूट्रिशन, हार्मोन्स वगैरे, तर ती छान लक्ष देऊ शकते. मेन म्हणजे मोलकरीन प्रेम नाही देऊ शकत, फक्त सांभाळ करू शकते. आपण आजी झाल्यावर त्यांना आपण प्रेम देऊ शकतो, संस्कार देऊ शकतो आणि सोबत सांभाळ पण करू शकतो. आपल्यासोबत होत्या डॉक्टर वर्षा मॅडम, ज्यांनी अतिशय चांगली माहिती दिली आहे. आज आपण एंजल लेडीज क्लबसोबत जुडलेलो आहे आणि त्यांनी सांगितलं की महिलांनी आधी स्वतःला प्रायोरिटी द्यायला पाहिजे आणि नंतर कुठे ना कुठे फॅमिली, मुलं सगळं. जर आपणच बरं नसलो तर फॅमिली कसं सांभाळ, एवढा महत्त्व सांभाळणार, एवढा महत्त्वपूर्ण जो संदेश आहे तो मॅडमने दिलेला आहे. धन्यवाद.